मुख्यमंत्री वारंवार म्हणत आहे की आम्ही महिलांचं सरकार आहोत म्हणून आम्ही मुलींसाठी फ्री शिक्षाचं योजना पण ह्या अर्थसंकल्पात आणलेलं आहेत. आणि दुसरीकडे जर आपण गव्हर्नमेंट स्कूल्सला बघितलं असेल, मुंबई पब्लिक स्कूल्स जे आता मुंबईमध्ये आहेत, तर याचं परिस्थिती एवढं बिघडलेली आहे कारण शाळेमध्ये बेंचेस तुटलेले आहे, लाईटी नाही आहे, शाळेमध्ये पाणीसुद्धा नाही आहे, मुलींचं शौचालयमध्ये दारसुद्धा नाही आहे. जे स्मार्ट बोर्ड्स जे होता ते आता बंद पडलेत. तर अशा परिस्थितीमध्ये मुलींचा विकास कसं होईल, शिक्षा पूर्ण कसं होईल, काय वाटतं तुम्हाला? असं तर सरकार हे घोषणाबाज सरकार आहे. हे सरकार घोषणा तर करतं, प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणतीच होत नाही. पुतना मावशीचं प्रेम म्हणतं तसं यांचं हे प्रेम आहे. महिलांना सवलती जाहीर करायच्या आणि त्या कमीत कमी महिलांना कशा मिळतील अशा पद्धतीनं अटी शर्ती टाकायच्या. महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं, पण महिलावर अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर सारासार दुर्लक्ष करायचं. दिवसा ढवळ्या मुलींवर खून होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आज या महाराष्ट्रातलं गुन्हेगारीचं प्रमाण बघितलं तर दररोज कित्येक महिला गायब होतात किंवा किडनॅप होतात किंवा मिसिंग असतात. त्याचा तपास किती होतो आई माझा सरकारला प्रश्न आहे. शिक्षणाचा विषय घेतला तर आता मुलींना मोफत शिक्षण म्हणतात, पण मुलींना जसं मोफत शिक्षणाचा अधिकार आहे त्या मुलींना शाळेत बसायचा छान डेस्क असला पाहिजे, मुलींना पुस्तक मिळाले पाहिजे, मुलींना दप्तर मिळाले पाहिजे, मुलींचे गणवेश अजून शाळेत गणवेश मिळालेले नाही. कित्येक शाळा कुठेतरी खुरड्यात चालतात. शौचालयाचं सगळ्या ठिकाणी मुलींसाठी चांगले शौचालय असावे मानतात. कुठं शौचालय? एखादं शौचालय घाण असतं कधीतरी आठवड्या 15 दिवसाला त्याच्याकडे बघितलं जातं. त्याला दरवाजे नसतात, सिक्युरिटी नसते, सगळी घाण साचलेली असतात. मग असं शौचालय, मग ह्या मुलींना न्याय म्हणजे काय? वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन ठेवले पाहिजे, हा पण आता बऱ्याच ठिकाणी ते पण आवश्यकता आहे. शौचालय चांगले असले पाहिजे, हे पण आवश्यकता आहे. दरवाजे नसलेले, तुटलेले, घाणेरडे, मग तुम्ही या लाडकी लाडकी लाडक्या लेकीला काय असं ठेवत असतात का? लाडक्या लेकीचे काय असा लाड करत असतात का? आणि सरकार नुसतं तोंड देखील घोषणा करते. होर्डिंग बाद सरकार झाले, होर्डिंग फक्त होर्डिंग बाद. हे खोक्यावाल्यांचं सरकार आहे, हे घोषणावाल्यांचं सरकार आहे. आणि हे सरकार महिलांना न्याय नाही देऊ शकत. आणि या सरकारच्या या घोषणा नुसतं घोषणा म्हणून घ्याव्यात. यातलं कोणतंही सिरियसनेस या सरकारला सरकारच्या राजकीय धोरणाशी नाही आहे, राज्याच्या हिताशी नाही आहे. आणि या सरकार मला वाटतं घोषणापुरतं सरकार एवढंच मला म्हणता येईल.